आजच्या या सुंदर अशा पक्षप्रवेश सोहळ्याकरता उपस्थित सन्माननीय आमच्या सर्वांचे आपल्या सर्वांचे नेते रा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व अन्न पुरवठा मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं असे सन्माननीय साटमसाहेब आणि या तालुक्याचे अध्यक्ष रामदासभाई ठोंबरे आणि ज्यांनी प्रवेश केला ज्यांनी आज ही ताकद दिली असे आमचे मित्र सन्माननीय सुधीर शेठ साहेब त्यांची कन्या आणि चौक ग्रामपंचायतीची सरपंच रितू ठोंबरे आणि ज्या दोन्ही बंधूंनी या पूर्ण खोंड्यां खोंड्यामध्ये आज शिवसेना संपवली असे माझे मित्र प्रवीणजी आणि प्रितेशजी मोरे आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व सदस्य आजी माजी सदस्य सर्व आदिवासी बांधव सर्व ज्यांनी ज्यांनी यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढी मोठी सभा राज आज निवडणूक नसताना एवढी मोठी सभा घेण्याचं धाडस आम्ही ज्यांच्यामुळे केलं आजचे जे सर्व प्रवेश करते आणि आज ज्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला आणि भाजपमध्ये आले अशा सर्वांचं मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण सर्व भाजपत आलात त्यात तुम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला की ज्या नरेंद्र मोदींवर जगाने विश्वास ठेवला तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर विक विश्वास ठेवलात की ज्यांच्यावर पूर्ण महाराष्ट्र विश्वास ठेवतोय आहे आणि तुम्ही देव चव्हाण साहेबांवर प्रशांत ठाकूरांवर माझ्यासारख्या नवीन आमदारावर आणि सुधीरभाईंनी विश्वास ठेवला प्रितेशनी ठेवला प्रवीणनी ठेवला या सगळ्यांची मागणी काय यांची मागणी एकच आहे की आमच्या भागाचा विकास केला प्रवीण प्रितेशनी तर मला पिढलं आहे की प्रत आणि ती वेदना प्रवीण प्रितेश तुमचीच नाही सुधीरभाई तुमचीच नाही ही वेदना माझी पण आहे जेव्हा मी या चौक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरता या सर्व वाड्यापाड्यांमध्ये फिरलो आदिवासी बांधवांकडे गेलो तेव्हा मला लक्षात आलं की चव्हाण साहेब आजही परिस्थिती विदारक आहे म्हणजे अनेक वाड्यांमध्ये रस्ता नाही लाईट नाही आणि पाणी नाही आणि आपण एकविसाव्या शतकाच्या भारताच्या गोष्टी करायच्या करायच्या त्या कोणाकरता हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे मला आमदार असताना लाज वाटली मी त्या दिवशी जेव्हा मी इरसालवाडीत गेलो वर तेव्हा मला असं वाईट वाटलं की काय आज पण एम एम आर रिजनमध्ये जिथे एकीकडे मुंबईचा नव्या मुंबईचा लखलखाट त्या डोंगरावरून बघ दिसतो आणि या माझ्या आदिवासी मानवांना वर वाडीत चढायला जायला अडीच तास लागतात म्हणजे आम्ही पंचवीस जणं त्या वाडीत गेलेलो प्रचाराला फक्त बाराजणं वर चढलो बाकीचे तेरा रस्त्यातच थांबले ही परिस्थिती एवढ्या उंचावर असलेली वाडी आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम राजकीय पक्ष असेल किंवा इथला आमदार आहे म्हणून माझी नायिका आणि आपल्या सगळ्यांची नायका हा एक मोठा आव्हान आहे मी त्याच दिवशी पत्र बनवलं मुंबईला गेलो एम बीच्या ऑफिसला गाठलं आणि त्यांना सांगितलं आपल्याला या इरसालवाडीला लाडी दे लाईट द्यायची आहे त्याच्यानंतर प्रवीण तुमच्या हातून आज सांगून तुमचं मनातून त्या फोर्समध्ये राहून गेलं गारबोटवाडीचा तुम्हाला रस्ता बनवायचा आहे फॉरेस्टचं प्रपोजल तयार आहे हे फॉरेस्टचं प्रपोजल तयार आहे चव्हाणसाहेब माझी एक विनंती आहे की या ठिकाणी असलेल्या वाड्यांच्या एकदा आम्ही फॉरेस्टची सर्व प्रपोजल बनवतो एकदा आदिवासी विकासाकडून पाच पंचवीस कोटी रुपये द्या जास्त विष विषय लागणार नाही आदिवासी विभागाचा पन चार पाच हजार कोटीचा निधी असेल पण आपण एम एम आर रिजनमध्ये तीस चाळीस कोटी, कोटी रुपयात आम्ही यांच्या मूलभूत सोयी यांना देऊ म्हणजे दिव्याखाली अंधार आहे मोरब्याचं धरण इथे आहे नव्या मुंबईला पाणी इथून जातं पण माझे आदिवासी बांधव आत्ताही डोक्यावर हंडा घेऊन तीन तीन किलोमीटर चालतात हे दूर हे हा जी विषमता आहे ही आपल्याला कुठेतरी संपवली पाहिजे आणि हे सर्व मला माहिती आहे की हे सर्व भारतीय जनता पक्ष करू शकते म्हणून तुम्ही आज भारतीय जनता पक्षात आलात कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही मला या आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडायचा आहे या ध्येयाने प्रेरित असलेली या हे ध्येय साध्य करण्याकरता तुम्ही सर्व मंडळी आलात नाहीतर तुम्हाला काही कमी नाही तुम्ही सर्व स्वतःचे सुखी आहात आणि अनेक गोष्टी टीकाठिपणी होत असतात साहेब एम एम आर डी एकडून घेऊया किंवा आपण आदिवासी विकासाकडून घेऊया एक बैठक आदिवासी मंत्र्यांबरोबर लावूया तिथपर्यंत आम्ही प्रपोजल बनवतो आणि साहेब टाईम बाउंड प्रोग्राम बनवूया की आज नंतर पावसाळ्याला चार महिने आहेत मग चार महिन्यामध्ये यांचे प्रपोजल बनणं फॉरेस्टकडे जाणं आणि फॉरेस्टकडून सी सी एफ डी सी एफ जे असतील ते वनमंत्र्यांची या या प्रपोजलकरता बैठक घेण्याची जबाबदारी आपली सर्वांची माझी आहे आम्ही जेव्हा सांगतो सुधीर भाऊ आमचे मंत्री आहेत तेव्हा या आदिवासींच्या न्यायाकरता त्यांच्याकडे एक नाही पन्नास बैठका घ्यायची आपली तयारी आहे आणि आपण ते काम पूर्ण करूया आणि आज बोललो आणि उद्या नाही झालं तर हे पत्रकार लिहितील की तुम्ही बोलता आणि केलं नाही मी न निश्चित सांगतो या पावसाळ्यापर्यंत यांचे कागदपत्र पूर्ण करूया यांच्या फॉरेस्टच्या सर्व पर परवानग्या पूर्ण करूया आणि पाऊस संपल्याबरोबर यांच्या या कामाला प्रत्यक्ष चालू होईल किंवा त्याच्या आधी होईल याची आपण काळजी घेऊया आता रितू म्हणाली की फिल्ट्रेशन प्लॅन्ट फिल्ट्रेशन प्लॅन्ट मोरबेट धरण आहे पण चौककरांना दूषितच पाणी मिळतं आहे मग हे फिल्ट्रेशन प्लांट चालवण्याची क्षमता ग्रामपंचायतीत नाही आहे आणि कोणी दरवेळा निधी देणार नाही हे पूर्ण माहिती आहे तेव्हा हा फिल्ट्रेशन प्लांट येणारी महानगरपालिका नवी मुंबई ना महानगरपालिका ही गण गन, गणेश नाईक साहेबांच्या रूपाने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचीच येणार आहे आणि त्यांच्याकडून आपण ते फिल्ट्रेशन प्लांट करू चौकवाल्यांना एक मोकळा श्वास घ्यायचा असेल तर कुठे बगीचा नाही कुठे जॉगिंग ट्रॅक नाही कोणाला फिरायचं असेल तर काही वस्तू नाही आणि ह्या सर्व गोष्टी एम एम आर डी एच्या मार्फत करून घेऊया ही माझी तुम्हाला विनंती आहे साहेब मी एक क्लिप बघितली काही दिवसापूर्वी ते सन्माननीय बबनदादा पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मागे संपर्क का प्रमुख काही फरक पडत नाही अहो तुम्हाला कशाला फरक पडेल पनवेलमध्ये शून्य महानगरपालिकेत सदस्य आले तुम्हाला फरक पडत नाही मनोहर वैर हारले तुम्हाला फरक पडत नाही सुधीर शेठ गेले एवढी लोक गेली यांना बंगले त्यांचे झाडले का यांचं दुकान चालतंय बाकी कोणी गेले तर यांना कुठली निवडणूक लढायची यांनी आजपर्यंत एक ग्रामपंचायत सदस्य स्वतःच्या भरोसा आणलं नाही आणि हे राजकारणात बोलत आहेत आणि ते शिवसेनेवर बोलणार आहेत तुम्हाला कोणाला एवढी वर्ष ते तो रामोशी फिरताना दिसतो एक ग्रामपंचायत तरी जिंकली का त्यांनी मला सांगा एक सदस्य तरी आणला का तुम्ही मला सांगा अहो ह्यांनी राजकारणावर बोला कारण मरणार आहे तो उभं राहील तो मरेल ज्यांना निवडून निवडून नि आलेत हे चार चार सरपंच पाच पाच सरपंच यांना लोकांना तोंड त्यांना द्यायचं उद्या माझ्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम झालं तर ही रितूसारखी कार्यकर्ती हिच्या आयुष्यभराकरता बोलेल की मी जेव्हा सरपंच होते तेव्हा या या गोष्टी माझ्या ग्रामपंचायतीत झाल्या हे सर्वांना ज्याला काम करायचं आहे त्याला ऊर्जा देणारं असतं घारापुरीला लाईट दिली मला आजपर्यंत ऊर्जा आहे शिवसमर्थ स्मारक झालं मला ऊर्जा देते या सर्व कामांची स्फूर्ती मिळते की एक एक काम तुम्हाला समाजाशी जोडून ठेवतं आणि म्हणूनच अपक्ष होतो तरी निवडून आलो आता तर हा महासागर आहे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो करता नाही आता आलेला प्रत्येक दिवस हा या समाजाकरता सम आणि निधीची कमी कुठे आहे अडीच वर्ष आम्ही वनवासात काढली आणि अडीच वर्षानंतर निधीवालेच इथे बसलेत ज्या कॅबिनेटनी बांधकाम मंत्री निधी देतात तर बांधकाम मंत्री इथे आहेत अन्न पुरवठा मंत्री आहेत ते इथे आहेत भारतीय जनता पक्षाचं रायगड जिल्ह्याचं नेतृत्व इथे देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आपल्या मागे आपल्याला काय कमी नाही आणि बबन पाटील म्हणतात फरक पडत नाही हो तुम्हाला आयुष्यात फरक पडला नाही हो कारण तुम्ही कधी लढलेच नाही जिंकलेच नाही जिंकण्याची इच्छाच नाही राजकीय इच्छाच नसली आपल्याला यांचा इथला बंगला झाडला का काम होतं यांचं कोणी येवो कोणी जावो अडीच वर्ष स्वप्न मार मारली यांनी लाईन मारली सिडकोच्या अध्यक्षाची केबिन बघायची आणि बोलायचे मी इथे येणार आहे ती साफ करून ठेवा साफ करून ठेवा परमेश्वरांनी यांचं सरकार साफ केलं ज्यांच्या भरवश्यावर होते तेच घरी गेले तर हे अध्यक्ष कुठून होणार आणि आज सन्माननीय मनोहर भोईरांनी अंधारे मॅडमची सभा घेतली आहे उरून आता हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाकर आता तुम्ही आयुष्यभर हळदी कुंकू आणि हे असेच सामाजिक कार्यक्रम करा ही शुभेच्छा आहे कारण फरक पडत नाही बोलणाऱ्यांना राजकारण कळतच नसेल तर असे निर्लज्जपणे उत्तरं देतात त्यांनी अनेक वेळा फोन केले सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण भोईरसाहेब काय झाले तुमच्या मागेच कोण राहिलं नाही जिल्हा परिषदेत तुम्ही नाही एम एम आर डी आहेत तुम्ही नाही राज्यात तुम्ही नाही डी पी डी सीचा निधी तुमच्याकडे नाही तुमच्याकडे राहिलं आहे काय पण एक अपेक्षेने सांगतात तीन चार महिन्यात सरकार जाईल मग आपलाच येईल मग आपणच करू अहो अडीच वर्ष होतं तेव्हा का नाही केलं हा माझा प्रश्न आहे तुम्ही लय छाती फुगून बोलत होते ना उद्धवजी आमचे मुख्यमंत्री आहेत आणायचे होते ना माझ्या आदिवासी बांधवांकरता पाच पन्नास कोटी रुपये हा विभाग तुमच्याकडे होता इथून तुम्हाला भरभरून मतं मिळालेली एकमेव जिल्हा परिषद गणवता जिथे तुम्ही पुढे होतात बाकी तर कुठेच पुढे नव्हतात मग तिथेही तुम्ही तुम्ही या आदिवाशांना आम्ही टाईम टाईम बाऊंड प्रोग्राम देतो तारीख वाहून देतो तुम्हाला द्यायला दे कोणी थांबवलं होतं पण काम करण्याची इच्छा नाही पॉलिटिकल विल लागते ती नाही फक्त राजकारण करायचं कुठे उभे राहिले का लगेच सुरुवात करतात तो काय आपल्या जातीचा आहे अरे तुम्ही तुमच्या जातीला काय भलं केलं ते आधी सांगा ना जेव्हा मी प्रत्येक वेळेला सांगतो जेव्हा माणसाच्या अंगातलं कर्तृत्व जम नाश करत तेव्हा तो जात धर्म भाषा पंथाचा आधार घेतो आणि तेच हे घेत आले म्हणून अपक्ष असताना हरले आता तर पूर्ण भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्रजी आणि चव्हाण साहेब ठाकूर साहेब सुधीर ठोंबरे साहेब सर्व व्यासपीठ माझ्यामागे आणि माझी इच्छा एकच आहे परमेश्वरांनी आजपर्यंत माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या एक इच्छा पूर्ण करावी ही परमेश्वराचरणी इच्छा आहे ती म्हणजे महाविकास आघाडीचा एक उमेदवार असावा आणि त्याला हरवून मी पुढच्या वेळा विधानसभेत जाईन याच्याकरताच हा खटाटोप आहे एकदा यांची कुसाटी मोडूनच द्या साहेब वयाच्या साठीला यांना जे वाटतं ना आता हे होबाशावर जगतात म्हणजे माझ्या भागातला ग्रामीण शब्द आहे होबासा आमच्या निलेश सरपंचाला बरोबर कळला हा आमच्या तिथला आगरी शब्द आहे होबाशावर जगतात काय नाही यांचा फाटल हे तुटतील मग पक्ष मला सपोर्ट करेल मग तो प्रीतम मागे जाईल मग मा मी एकटाच राहीन मग काँग्रेस पण येईल राष्ट्रवादी पण येईल सर्व येतील सर्व एकत्र मिळून पण काही फरक पडणार नाही अपक्ष होतो बिनचिन्हाचा होतो तरी हरले यंदा एकत्र राहिले तरी हरणार आहेत गेल्या वेळा जे शीर्ष नेतृत्व होतं ते तुम्ही आणलं होतं तुमचे युवराज दोन वेळा मला हरवायला आले तुमचे उद्धवजी शेवटची सभा दिली अहो तुम्हाला तिथे दोन हजार खुर्च्या नाही हो मनोहर वैर भरता आल्या इथून चार हजार लोकं गेली तेव्हा तिथे लोकं भरली हे खरं आहे का खोटं आहे प्रवीण सांगा आम्हाला तिथे उरणच्या यांच्या सभेला आम्ही आज आणले का उरणून आम्हाला खात्री आहे की जे करू ते प्लॅनिंगनी करू जे करू ते लोकांच्या विश्वासानी करू जे भल्या करता करू ते लोकांच्या भल्याकरता करू त्याच्याकरता या ठिकाणी आपण हे सर्व काम करतोय मला पूर्ण खात्री आहे की चव्हाण साहेब तुम्ही आम्ही जे दोन बैठका सांगितल्या आदिवासी विकास मंत्र्यांकडून एक साधारण यावर्षी पन्नास एक कोटी रुपये आमच्या पूर आम्हाला याच्याहून जास्त नाही एम एसीबीचा फॉलोअप आम्ही करतो आहे फॉरेस्टमध्ये आम्ही करू फक्त तुम्ही तेवढं आदिवासी विकास मंत्र्यांकडे एकदा बैठक लावून आपण या काम या कामांचं टाईम बाउंड प्रोग्राम आखूया आणि त्याच्याकरता तुम्ही मदत कराल हा विश्वास इथे लोकांना द्या आज आलेल्या सर्व भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या आणि आता ह्या सर्व भाषणं झाल्यानंतर ज्यांचा प्रवेश आहे त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि पुन्हा एक शेवटचं सांगतो जुनं नवीन इथे काहीच नाही आहे इथे सर्व समान आहेत पुढच्या वेळेला खांद्याला खांदा लावून काम करूया समाजाच्या उत्थानाकरता काम करूया एकविसाव्या शतकामधला नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनातला भारत घडवूया मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केलात परत मी थोडासा वेळ घेतो एक मिनिटाचा की जल जीवन मिशन याच्यामध्ये करोडो रुपये तुम्हाला आले लोदिवलीला शंभर दहा कोट दहावीस दा, कोटी रुपये आले चौकला आले अहो दोन हजार तीसमध्ये या राज्याची लोकसंख्या किती होणार आहे तुमच्या त्या एरियात किती लोक राहायला येणार आहेत त्यांच्याकरता पाण्याचं नियोजन करणारा हा माझा प्रधानमंत्री आणि त्यांच्या पक्षामध्ये तुमचं मी आज या ठिकाणी स्वागत करतोय एवढी दूरदृष्टी नाही पूर्वी को कोणी ठेवली नाही ठेवेल असं मला वाटतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी स्वागत करतो थांबतो एवढ्या मोठ्या संख्येने आला जल्लोषाने आलात हाच उत्साह कायम ठेवूया आणि आपली आपल्या जी मनातली कामं आहेत ती पूर्ण करूया हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र